आजची महत्त्वाची बातमी, विरार मध्ये हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये 14 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय। विरार पश्चिम इथल्या विजय वल्लभ कोविड हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागामध्ये मध्यरात्री एसीचा स्फोट झाल्याने आग लागली, यानंतर एकच खळबळ उडाली। अतिदक्षता विभागामध्ये एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते, यातील 14 जणांचा मृत्यू झालाय। 4 रुग्ण इतर उरलेल्या रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलंय, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत। आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली। तर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले, त्यांच्यासमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय सील करण्याची मागणी केली। उनको जो 5 लाख रुपये राज्य सरकार की तरफ से गवर्नमेंट मदद करती है, महानगर पालिका की तरफ से 5 लाख मदद किया जाएगा। 10 लाख रुपये मदद करने की जो नासिक में घटना घटी है उसी टाइप में हम मदद करेंगे। फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिट और इलेक्ट्रिकल ऑडिट, ये हर बिल्डिंग के लिए जरूरी होता है। वो अगर इम्प्लीमेंटेशन नहीं हो रहा है तो जो इम्प्लीमेंट नहीं कर रहे उनको बिल्कुल बहुत सख्ती से कार्रवाई उन पे की जाएगी। इसमें डिटेल जांच की जाएगी। जांच करने का रिपोर्ट 10 दिन में हम हासिल करेंगे और उसमें जो भी दोषी पाए जाएंगे उसके ऊपर 100% कार्रवाई की जाएगी। जे आईसीयू मध्ये 17 पेशंट होते, त्यातले 13 पेशंट जे आहेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 4 पेशंट ऑलरेडी शिफ्ट केलेले आहेत आणि उरलेले जे काही लोकांना आणखी शिफ्ट केलेलं आहे। आता जवळपास 20 पेशंट वरती आहेत, त्यांची देखील सोय आपण दहिसरच्या कोविड हॉस्पिटलमध्ये केलेली आहे। हे ताबडतोबीने त्यांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांना तिथे शिफ्ट केलं जाईल। त्यांचा जीव जो धोक्यात आहे तो आपल्याला वाचवायचा। आत्ताच्या घडीला फक्त 7-8 पेशंट शिफ्ट करायचे राहिलेले आहेत, ते पण आपण लवकरच शिफ्ट करतो। मला वाटतं की ही घटना कशामुळे संपन्न झाली याची चौकशी करून ज्याचे कोण दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल। ह्या घटनेच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि शासनाच्या वतीने दुःख व्यक्त करण्यात आलेलं आहे। ज्यांचं दुःख निधन झालं आहे, पैशाने याचं मोल होऊ शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत घोषित करण्यात आलेली आहे। जे जखमी असतील त्यांच्यासाठी 1 लाख रुपयाची मदत घोषित करण्यात आली। एकीकडे कोविडचं प्रचंड मोठं भय लोकांच्या मनात आहे आणि त्यात हॉस्पिटल्समध्ये होणाऱ्या घटनांनी अधिक भर पडते आहे। सातत्याने प्रत्येक घटनेनंतर माननीय मुख्यमंत्री किंवा प्रशासन आम्ही याची चौकशी करू म्हणून सांगतात, ते तर आवश्यकच आहे। आणि दरवेळेस सांगितलं होतं की हॉस्पिटल्सचं फायर ऑडिट करू, परंतु अशा प्रकारचं ऑडिट होताना मात्र कुठेही दिसत नाहीये। आता या कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल्सवर खूप मोठ्या प्रमाणात ताण देखील आहे, अशा परिस्थितीमध्ये काही ना काही व्यवस्था ही उभी केली पाहिजे की ज्यातनं अशा प्रकारच्या घटना होणार नाही याकरता जे काही चेक्स आहेत ते चेक्स त्या हॉस्पिटलमध्ये कसे करता येतील आणि त्याकरता आवश्यकता असेल तर हॉस्पिटल्सला सरकारने देखील मदत केली पाहिजे। वसई विरारमध्ये हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीत 13 लोकांचा होरपळून दुर्दैवी तडफडून मृत्यू झाला, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। एखादा नैसर्गिक अपघात आपण समजू शकतो, पण मानव निर्मित निष्काळजीपणा आपण समजू शकत नाही। जर मानव निर्मित निष्काळजीपणामुळे जर कोणाचा मृत्यू होत असेल तर ती हत्या आहे। तुम्ही 2 लाख 5 लाख द्याल, पण त्यानं त्या आईचा मुलगा परत येणार आहे का? ज्या मुलानं आई वडील देवाघरी ज्याचे गेले ते परत येणार आहेत का? या सरकारनं याचं उत्तर द्यावं। मग कुठे ना कुठे आग आणि ऑक्सिजन आणि त्यामुळे प्रायव्हेट प्रोफेशनल एक्सपर्ट त्यांच्याद्वारा ताबडतोब फायर ऑक्सिजन ऑडिट करून ताबडतोब मदत करावी, सप्लिमेंट करावी। रेमडेसिवीर नाही मिळाले मी समजू शकतो, ऑक्सिजनच्या टँकरला उशीर झाला समजू शकतो, तेही व्हायला नको, पण इथं मशीन फेल्युअर आहे, माणसाचं फेल्युअर आहे। ताबडतोब राजेश टोपेला घरी पाठवा।